नमस्कार, मी परमेश्वर महेत्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी चॅनलवर हॅशटॅग MLA प्रॉपर्टी ही आपली खास सिरीज। या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत आपण अनेक नेत्यांची संपत्ती, त्यांचे लाईफस्टाईल, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे व्यवसाय अशी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे। त्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील। आज आपण अशाच एका नेत्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। नवनीत रवी राणा असं नवनीत राणा यांचं पूर्ण नाव। अमरावती या लोकसभा मतदारसंघातून त्या 2019 राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानामध्ये होत्या आणि त्या निवडून देखील आल्या आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून पोहोचल्या। 3 जानेवारी 1986 अशी त्यांची जन्मतारीख आहे आणि 2019 निवडणुकीदरम्यान त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपला पत्ता लिहिला होता, गंगा सावित्री शंकरनगर राजापेठ अमरावती। navneet.rana@redipmail.com असा त्यांचा ईमेल आयडी आहे आणि 95 94 50 35 03 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे। व्यवसाय त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये समाजकार्य आणि शेती दाखवलेला आहे आणि एका गुन्ह्याची नोंद देखील त्यांच्यावर आहे असं त्यांनी म्हटलंय। शैक्षणिक तपशील बघूयात नवनीत राणा यांचा। 10वी उत्तीर्ण आहेत। 2002 कार्तिका हायस्कूल मुंबई येथून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय। ITR मध्ये त्यांनी आपलं उत्पन्न कशाप्रकारे दाखवलेलं आहे तर 2014-15 त्यांचं उत्पन्न 4 लाख होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। 2015-16 4 लाख, 2016-17, 2017-18 आणि 2018-19 असं सतत ते 4 लाख प्लसच दाखवलेलं आहे त्यांनी। जंगम मालमत्ता म्हणजे मुएबल असेट किती आहे नवनीत राणा यांच्याकडं 2019 जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं निवडणूक आयोगाकडं तेव्हा त्यांच्याकडे कॅश होती 5 लाख प्लसची, बँक डिपॉझिट होते त्यांच्याकडे 6 लाख प्लसचे। वाहन कोणते कोणते आहेत त्यांच्याकडं तर टोयाटो फॉर्च्युनर आहे 20 लाख प्लसची, फोर्डची एक गाडी आहे त्यांच्याकडं 34 लाख प्लसची, टोयाटो फॉर्च्युनर आहे आणखी एक 27 लाख प्लसची। नवनीत राणा यांच्याकडं ज्वेलरी आहेत 29 लाख प्लसचे आणि अशा प्रकारे त्याची एकूण गोळाबेरीज जर केली तर नवनीत राणा यांच्याकडं एकूण मुव्हेबल असेट म्हणजे जंगम मालमत्ता आहे 3 करोड प्लसची। या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडं काही मालमत्ता आहे। अचल मालमत्तेचा तपशील बघूयात। शेतजमीन आहे त्यांच्याकडं 1 करोड प्लसची, व्यावसायिक इमारत त्यांच्याकडे आहे 40 लाख प्लसची, राहण्यायोग्य घराची किंमत किंवा त्यांच्या राहत्या घराची किंमत जे काही त्यांच्या नावावर आहे ते आहेत 5 करोड प्लसचे आणि एकूण अचल संपत्ता म्हणजे इमुएबल असेट आहेत नवनीत राणा यांच्याकडे 7 करोड प्लसची। आणि अशा प्रकारे नवनीत राणा यांची एकूण मालमत्ता ही 10 करोड प्लसची जाते। तर #MLAProperty या आपल्या सिरीजमधील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। लवकरच घेऊन तुम्ही सांगाल तो पुढचा व्हिडिओ। तोपर्यंत रजा घेतो। जय महाराष्ट्र।